नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता तिसरी आपला विषय आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास या विषयामध्ये आपण परिसराची माहिती घेत असताना परिसरामध्ये आपल्या निसर्ग, वनस्पती, प्राणी, त्याचबरोबर डोंगर, दऱ्या, पाणवठे या सर्व बाबींचा आपण विचार करत आहोत आणि परिसरामध्ये याच बाबींचा अभ्यास करायचा आहे। आता आजचा जो काही पाठ आहे हा पाठ आपल्या अवतीभोवती हा जो भाग आहे, हा जो पाठ आहे, याचा एक भाग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे आणि दुसऱ्या भागाचा म्हणजे त्याचा दुसरा पाठ, दुसरा भाग आपण या ठिकाणी घेत आहोत। दुसरा भाग घेत असताना मागच्या काही घटकांचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करत आहोत की जसा एक रस्त्यामध्ये पडलेला दगड असतो आणि हा दगडसुद्धा एक नैसर्गिकच आहे। या दगडाला आपण तो इकडून तिकडे तिकडून इकडे म्हणजे जागेवरसुद्धा हलताना आपल्याला दिसत नाही, तो एका ठिकाणी स्थिर अशा प्रकारचा हा दगड आहे। म्हणजे हा सगळा निसर्गाचा भाग आहे। त्यानंतर दुसरा एक भाग आहे, जशी इथे पक्षी दाखवले, चिमणी आणि अंडी आणि घरटे आणि पिल्लं। पहिले चित्रामध्ये आपण पाहिलं दगड, दुसऱ्या चित्रामध्ये पाहिले चिमणी, अंडी आणि घरटे। आता जर आपण विचार केला तर तो दगड जर पाहिला आपण तर तो दगड एका ठिकाणी स्थिर आहे, तो कुठे हलत नाही, डोलत नाही, काही नाही। दुसऱ्या चित्रामध्ये आता आपण जे पाहतोय त्यामध्ये चिमण्या दाखवल्या गेल्यात आणि त्यांची अंडी, त्यांची घरटी, म्हणजे याचा अर्थ त्या चिमण्यांच्या अंडी आहेत, चिमण्यांनी घरटीसुद्धा बांधलेली आहेत। म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं चित्र या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे। मग हे असं का? तर इथे आपल्याला एक उदाहरण आहे की पक्षी म्हणजे जे काही या ठिकाणी जो फरक आहे तो म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा प्रकारचा फरक आहे। आता दगड हा एका जागी स्थिर म्हणजे तो निर्जीव आलेला आहे, म्हणजे तो हलत नाही, डोलत नाही, काही नाही। तर अशाच पद्धतीने चिमण्या मात्र सजीवमध्ये येतात, म्हणजे इथे दाखवलं की चिमणी सजीव तर दगड निर्जीव आहे। त्याचबरोबर आणखी काही आपल्या अवतीभोवती सजीव निर्जीव यामध्ये प्राणी आणि वनस्पती ह्या सजीव असतात, परंतु निर्जीवामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या जसं दगड आहे, त्याचबरोबर इतर अनेक धातूसुद्धा आहेत, ते निर्जीवमध्ये येतात। आणखी पुढे जर पाहिलं आपण तर सजीवामध्ये मांजर आहे, तिची पिल्लं आहे, हे सगळे सजीवामध्ये येत असतात, म्हणजे प्राणी हे सजीवामध्ये येत असतात। नंतर सजीवामध्ये जे काही झाडं आहेत म्हणजे त्यांच्या बिया आणि रोपं, झाडं ही सगळी सजीवामध्ये येत असतात। आता हे जरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नसतील तरी त्यांची वाढ होत असते आणि हे आपल्या लक्षात येतं। त्याचबरोबर लाजाळूची वनस्पती तुम्ही पाहिली असेल। आता ही जी लाजाळूची वनस्पती आहे, या लाजाळूच्या वनस्पतीला जर स्पर्श केला तर ती अगदी दुसऱ्या चित्रामध्ये बघा कसं मिटलेली दिसते आणि कालांतराने काय होतं ती पुन्हा जशी आहे तशी दिसते। याचा अर्थ वनस्पतीची हालचाल होत असते हे सुद्धा आपण या चित्रावरून पाहू शकतो। त्यानंतर इथे आणखी दुसरं एक चित्र दिलंय, गुलाबाचं चित्र दिलंय आणि त्याच्या बाजूला एक कळी दिली।
आता ही जी कळी होती पहिली, त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर होणं म्हणजे इथे सुद्धा वनस्पतीची हालचाल झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आपल्याला बघा इथे काय झालं, फरक काय, प्राणी एका जागी स्थिर राहत नाही, फक्त वनस्पती मात्र एका जागी स्थिर राहतात, परंतु दोन्ही सजीव आहेत. आता सजीव आणि निर्जीव कशा प्रकार या ठिकाणी ओळखायला दिलेले आहेत आपल्याला, ही चित्र दिली. या चित्रामध्ये हे जे सिलेंडर दिलेलं आहे हे असं निर्जीव आहे, ही कुंडी आहे सजीव आहे, ही झाड आहे सजीव आहे, हा बेडूक सजीव आहे, ही कढई दिली ही निर्जीव आहे, हा फ्रॉकही निर्जीव आहे, ग्लास ही निर्जीव आहे. अशा प्रकारे सजीव निर्जीव. आता ही आगगाडी मात्र ही सुद्धा निर्जीवच आहे, परंतु इथे ती धावते सुद्धा, परंतु लोखंड जर म्हटलं तर लोखंड निर्जीव आहे. म्हणजे आगगाडीला सजीव की निर्जीव याचं वर्गीकरण तर करणं त्यामध्ये द्विधा मनस्थिती होऊ शकते, कारण आगगाडी ही शेवटी इंजिनाच्या साह्याने धावते, परंतु याच्यामध्ये जीव नाही आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर लाकूड आणि खुर्चीतला जर फरक आपण पाहिला तर इथे आपल्याला ही जी लाकडं आहे ती लाकडं झाडाची आहेत आणि या खुर्च्यासुद्धा त्या लाकडापासून बनवलेल्या आहे, परंतु फरक असा आहे की लाकूड हे सजीवामध्ये येतं की जसं झाडं ही सजीव आहेत आणि खुर्च्या मात्र निर्जीव आहेत, कारण त्या लाकडाच्या लाकडापासून म्हणजे तयार केलेल्या खुर्च्या असतात तर त्या निर्जीव आहेत. आणखी पुढचा एक घटक येतो म्हणजे परिसरातील घटकाचं नातं, असा एक भाग दिलेला आहे. यामध्ये हवा इथे घेतली जाते, तर ती श्वास घेण्यासाठी आहे आणि पाणी हे पिण्यासाठीच असतं असं या चित्रावरून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या चित्रामध्ये अन्न पदार्थ जे आहे ते इथे दाखवले गेले, थाळी आहे जेवणाची आणि त्या जेवणाच्या थाळीमध्ये सर्वांना सर्व जे काही सजीव असतात त्या सर्व सजीवांना अन्नाची गरज असते हे त्या थाळीवरून आपण पाहू शकतो. त्याचबरोबर पक्ष्याचं घरटं मगाशी आपण पाहिलं की अंडी जी आहे ती अंडी अंड्यातून पिले बाहेर पडणं म्हणजे इथे हे सजीवाची लक्षणं आहेत. पण माणूस परिसरातून अनेक वस्तूसुद्धा मिळवतो, मग त्याचा जर आपण बारकाईने विचार केला तर इथे तुमच्यासमोर काही चित्र दिलेली आहेत. इथे कापूस आहे, कापसाची बोंडं आणि तो कापूस काढल्यानंतर अशा पद्धतीने हे मधलं चित्र जे आहे ते आपल्याला दिसू शकतं आणि त्याच कापसापासून इकडे बाजूला फ्रॉक बनवलेला आहे असं सांगू शकतो. मग इथे सजीव निर्जीव काय आहे तर वनस्पती असतात त्या काय असतात सजीव असतात, परंतु जो काही फ्रॉक आहे तो मात्र निर्जीव असेल, म्हणजे कापसापासून इथे कापड विणलं गेलेलं आहे. इथे सुद्धा आणखी काही चित्र आहेत, ते मेंढी आहे आणि लोकरीत लोकर दाखवली गेलेली. आता या मेंढीपासून हा जो इथे स्वेटर बनवलं गेलं आहे हे इथे दोन प्रकारचं आहे. त्यामध्ये मेंढी हा सजीव प्राणी आहे, त्याच्यात लोकरेपासून मफलर स्वेटर ह्या वस्तू तयार करता येतात. पुढचे चित्र बघू शकता आपण. पुढच्या चित्रामध्ये तो या झाडावर सुरवंट दाखवलेला आहे, तो सुरवंट काय करतो पानं खात असतो झाडाची आणि नंतर कालांतराने त्या सुरवंटचा अशा प्रकारे तो त्याचं रूपांतर जेव्हा मोठं मोठं तो होतो तेव्हा तो वेगळ्या अवस्थेमध्ये जात असतो आणि ह्या त्याच्या अवस्थेमधूनच इथे रेशीम दाखवलेलं आहे आणि रेशमापासून बनवलेल्या ह्या साड्यासुद्धा त्या ठिकाणी आहेत. इथे सुद्धा काही लाकडाची टोपली नंतर कापडाच्या इकडे काही चटयासुद्धा दाखवलेल्या आहेत, म्हणजे वेतापासून चटई आणि टोपली बनवली जाते असं दाखवलं गेलं. ह्या निर्जीव वस्तू आहेत तशा. इथे सुद्धा कागद दाखवला गेलेला आहे आणि कागदापासून कागदाची पिशवी बनवली आहे ती सुद्धा निर्जीव होते.
आता वाऱ्याबरोबर आणखी काही विखुरणाऱ्या बिया आहेत त्याचाही सुद्धा बघा, जर विचार केला काही बिया या स्थिर असतात, पण वारा जेव्हा येतो जोराचा तेव्हा आणि गोलगोल फिरतो तेव्हा ती माती सुद्धा उडते, आणि त्या मातीसोबत त्या बिया सुद्धा काय होतात, उडतात. तर अशा पद्धतीने या बिया जरी निर्जीव अवस्थेमध्ये असतील, पण बियापासून जी रोपटी बनली आहेत ती मात्र सजीव असतील. इथे सुद्धा काही पक्षी दाखवलेले आहेत, सजीव निर्जीवाचीच भाग आहे. काही प्राणी पोट भरता भरता परिसर सुद्धा स्वच्छ करतात. आता एक प्राणी हा कावळा आहे, इथे हे पक्षी मेलेले आहेत, पण तो कावळा त्याचं पोट भरणार आहे आणि तो पक्ष्याची सगळं मांस वगैरे तो सगळं ते खाऊन घेणार आहे. इथे सुद्धा तसं दाखवलेलं आहे. हे पक्षी जे दाखवले गेले ते सुद्धा काही मृत वनस्पती आहे, मृत पण जे काही प्राणी आहेत त्या प्राण्याचं मांस ते सुद्धा खातात. आता जमिनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर काही जमीन कसदार आहे, त्या कसदार जमिनीमध्ये शेतीची पिकंसुद्धा घेतली जातात. त्याचबरोबर निर्जीव वस्तूमध्ये सजीवामुळे बदल घडून येत असतात. आता निर्जीव वस्तूमध्ये सजीवामध्ये बदल घडून येतात, वेगवेगळ्या प्रकारचा भाग घेतलेला आहे. परिसर सर्व घटकाचं एकमेकाशी जे काही नातं असतं हे नातं फार महत्त्वाचं असतं. आता या पाठामध्ये आपण काय काय शिकलो तर हा जर विचार केला तर आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत, काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत, आणि सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते, अन्न खाऊन त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या गरजा परिसरातूनच भागत असतात, आणि निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकावर हे अवलंबून असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी, परिसरात मिळणाऱ्या वस्तूमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात, आणि अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत, परिसराची हानी आपल्या हातून होऊ देऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आणखी तुम्हाला काही मी चित्र दाखवले होते, जसं तुम्ही सुद्धा काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये विचार करू शकता. जसं जी चित्र आहेत चित्रामध्ये दाखवली होती की कापसाचं चित्र दाखवलं होतं, म्हणजे कापसापासून काय काय कापसाचे उपयोग काय काय आहे, त्यानंतर लोकर दाखवली होती, मग लोकरीचा उपयोग कशासाठी होतो, त्यानंतर दगड आणि चिमणी दाखवली होती, मग त्या ठिकाणी दगडाजवळ मोठा आवाज केला तर काय होईल आणि चिमणीजवळ मोठा आवाज केला तर काय होईल, हा सुद्धा फरक आपण लिहू शकतो. नंतर आपल्या वस्तूमध्ये जे काही आपल्याकडे काही वस्तू असतात आपल्या घरामध्ये, मग त्यामध्ये लाकडाच्या वस्तू कोणत्या आहेत त्याची आपण यादीसुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर इथे काही प्राणीसुद्धा दाखवले होते, काही काही प्राणी काय करतात, स्वतःचं पोट भरण्यासाठी मृत जे काही प्राणी असतात त्यांना खातात, म्हणजे ते एक प्रकारे परिसर स्वच्छ करण्यासाठी मदतसुद्धा करतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण या परिसराचा आपल्या परिसराच्या अवतीभोवती खूप काही काही आहे त्याचा आपण जर विचार केला तर तो अगदी थोडाच असेल. आणि म्हणून या मागचा जो पाठ होता त्या मागच्या पाठाशी संबंधितच हा थोडासा भाग होता आपला, तो आपण आज घेतलेला आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे, आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.